हेलिकॉप्टरमधून किती लोक जातात शेती करायला हे एकदा तपासलं पाहिजे. त्यामुळे या हेलिकॉप्टरमधल्या शेतकऱ्यांनी एकदा जमिनीवर यावं, जमिनीवरच्या बळीराजाची शेतकऱ्यांची काय दैना उडालेली आहे हे पाहावं, त्यांचे पंचनामे लगेच करावेत. मागच्या 2-3 दिवसांमध्ये संपूर्ण आपल्या महाराष्ट्र कोसळलेला आहे आणि पावसामुळे सर्व शेती त्या ठिकाणी नुकसान झालंय शेतीचं. आज शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झालंय. या आसमानी संकटामुळे बळीराजा उद्ध्वस्त झालाय. आज त्याचा संसार उघड्यावर आलाय. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अजून पंचनामे होत नाहीत. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबतीत उदासीन आहे, गांभीर्याने लक्ष देत नाही. कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या पंचनामेच झालेले नाहीत अशी एकंदर परिस्थिती आहे. त्यामुळे सरकार एका बाजूला म्हणतं हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, मग कदाचित हेलिकॉप्टरमधून शेतीला जाणाऱ्याच्या शेतकऱ्यांचंच हे सरकार आहे. गोरगरीब शेतकरी जो उन्हातानात राबतो, काळ्या आईची सेवा करतो, त्यांचं हे सरकार दिसत नाही. हेलिकॉप्टरमधून किती लोक जातात शेती करायला हे एकदा तपासलं पाहिजे. आणि कदाचित अशा शेतकऱ्यांना वाटतंय की हेलिकॉप्टरमधून आपण शेती करतोय, त्यामुळे सगळ्याच शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे या हेलिकॉप्टरमधल्या शेतकऱ्यांनी एकदा जमिनीवर यावं, जमिनीवरच्या बळीराजाची शेतकऱ्यांची काय दैना उडालेली आहे हे पाहावं, त्यांचे पंचनामे लगेच करावेत, अवकाळीग्रस्तांना गारपीटग्रस्तांना अनुदान जाहीर करावं. आणि जे बाजारभाव, मग त्यात द्राक्ष आहे, कांदा आहे, काजू आहे, आंबा आहे, हरभरा आहे, सोयाबीन आहे, सगळ्यांनाच अडचण झालेली आहे. या सगळ्यांना भरीव अशी मदत शासनाने करावी याच्यासाठी आज आम्ही आंदोलन केलं आणि या सरकारचं लक्ष वेधलं जावं म्हणून खोक्याचं सरकार, खोक्याच्या सरकारची पिढा टळू दे, खोक्या सरकारची पिढा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे अशी घोषणा आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी विरोधकांनी दिली. आणि हा बाजारभाव मिळावा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावे याच्यासाठी आज विधानसभेमध्ये आम्ही सगळेजण या भाजीपाल्याच्या टोपल्या घेऊन उपस्थित झालो आहोत. येण्या तरी ईश्वर सरकारला सुबुद्धी देईल आणि शेतकऱ्यांच्या प्रति त्यांचं कर्तव्य त्यांना आठवेल अशी आम्हाला आशा आहे. संबंध तुमच्या माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी राजाला बळीराजाला गेल्या 4-5 दिवसांमध्ये अवकाळी पावसाने झोडपलेलं आहे. शेती असेल, सर्व पिकं असतील, आंब्याचा मोहर असेल, हे सर्व त्या ठिकाणी या पावसामुळे मोहर गळून पडलेला आहे, शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि गारपिटीने शेतकरी हवालदिल झालेला आहे. या अशा कालावधीमध्ये या महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांनी जे वक्तव्य शेतकऱ्याबद्दल केलंय ते तर संतापजनक आहेच, परंतु या सुलतानी सरकारबरोबर आसमानी संकट सुद्धा मागच्या 2-3 दिवसांमध्ये संपूर्ण आपल्या महाराष्ट्रावर कोसळलेलं आहे आणि पावसामुळे सर्व शेती त्या ठिकाणी नुकसान झालंय शेतीचं. आम्ही वारंवार मागणी करतोय की पंचनामे करा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, परंतु या विधानसभेमध्ये घोषणा केल्याशिवाय दुसरं काहीही काम या ठिकाणच्या सरकारातले मंत्री अधिकारी त्या ठिकाणी करत नाहीत आणि त्यांना जाग आणण्यासाठी, त्यांचे डोळे उघडण्यासाठी आज हे कांदे, द्राक्ष, सोयाबीन, कापूस या सगळ्या शेतमालांचे पंचनामे व्हावेत आणि त्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता आदरणीय अजितदादा पवार साहेब, अंबादासजी दानवे साहेब या दोन्ही विरोधी पक्षांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही महाविकास आघाडीने त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे.